सर्व देशभरात श्रावण मासाची धामधूम सुरू असताना भीमाशंकर येथे शिवशंकराचे शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भर पावसात आणि धुक्यात देखील भाविकांनी रांग लावली होती. काही दृश्य पाठवली आहेत आपलावतचे घोडेगाव प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात. या ठिकाणी शंकराची आराधना करता भक्ती करते समय त्याला शंकर या ठिकाणी प्रसन्न झाले आणि सांगितलं तुला जे काही पाहिजे ते माझ्याकडनं मागवलं. तो म्हणता मला सुख संपत्ती धनधान्य पुत्र पौत्र सगळं काही आहे, काही नाही असं माझ्याकडे नाहीये, आपण देणार आहात तर अमरपद्य. शिवा म्हटले की तू ज्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे तुझा कधी ना कधी नाश होणार आहे, पण तू एवढा मोठा राजा असून कोणालाही त्रास देत नाही, पण तुला अमरपदाचं मी वरदान देतो. या भूमीवर तुझा वध कोणी करू शकणार नाही. त्याला माहिती आलं या भूमीवर जे जन्म घेतो त्याच्यामध्ये नर नारी सगळ्यांमध्ये आहे. तो दैत्याला सगळ्यांना त्रास द्यायला लागला, सगळ्यांना त्रास द्यायला लागला. म्हणून ब्रह्माजीने शंकरांना सांगितले आपण जी सृष्टी निर्माण केलेली आहे या सृष्टीचा तो विनाश करत दुरुपयोग करत तर त्यांना काही ना काहीतरी आपला करा पाहिजे. म्हणून पार्वती माताने शंकराच्या शरणे प्रवेश करून भीमासारखं मोठं रूप घेऊन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शंकरांनी त्याचा वध केला. वध करण्यात गेल्यानंतर या ठिकाणी विश्रांतीसाठी बसले होते ते या ठिकाणी भगवंताने आपल्या अंश रूप या इथं ज्योती स्वरूप ज्योतिलिंग सोडून दिलेलं आहे. म्हणून ज्योतिलिंग प्रसिद्ध आहे. शंकर म्हटले या ठिकाणी मी ज्या ठिकाणी बसलेला आहे या ठिकाणी ज्योती स्वरूप राहील. म्हणून ज्योतिलिंग म्हणून ओळखलं जातं. लिंगाला दोन भाग, एक साईडला शिव एक साईडला पार्वती. अर्धनारेश्वर आहे. त्रिपुरासुराच्या दोन पत्नी होत्या, एक नाव साकिनी एक नाव डाकिनी. या क्षेत्राला डाकिन्या भीमशंकरम असं म्हटलं जातं. हे क्षेत्र या दोन्ही पत्नीच्या नावाने प्रसिद्ध आहे. डाकिन्या भीमशंकरम मोठं रूप घेतलं म्हणून भीमशंकर आणि देवाच्या घामाची धारा जी निघाली आहे त्याला या इथून भीमाचं उद्मस्थान म्हणून डाकिन्या भीमशंकरम असं या ठिकाणी ओळखलं जातं. आज या ठिकाणी आपण दर्शनाकरता आलेला आहे. आज हा भीमाशंकरचा श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार रविवार आहे आणि पुढचा चौथा सोमवार येणार आहे. श्रीशंकर भीमाशंकर हे द्वादश ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतावरती समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवरती असलेल्या संपूर्ण सह्याद्री पर्वतावरती सदा हरित असं भीमाशंकर देवालय या ठिकाणी आहे. अनाधिकारापासून या ठिकाणी शिवलिंग असून या ठिकाणी ज्योतिर्लिंग असून भीमाशंकरला श्रावण महिन्यामध्ये भरपूर गर्दी होतीच ती. उद्या चौथा सोमवार आहे. श्रावण महिन्यात सर्व देवांनाच मान्यता मानलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, त्यामध्ये शंकराला जास्त मान्यता आहे. त्यामध्ये आज ज्योतिर्लिंग असल्यामुळे गेले 3 सोमवार भरपूर गर्दी झालेली आहे. 4 सोमवारला गर्दी होणार आहे. शासनातर्फे त्याचप्रमाणे संस्थांतर्फे संपूर्ण सुविधा केलेल्या आहेत. जेवढ्या या दुर्गम भाग आहे डोंगर भाग आहे या ठिकाणी जेवढ्या
या ठिकाणी श्रावण महिन्याचा चौथा आठवडा आपण श्री क्षेत्र भीमाशंकर येथे उभा आहोत. प्रचंड या ठिकाणी खाली दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. खूप दूर दूरवरून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. दाट धुके आणि पावसात सुद्धा भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे. आपला आवाजसाठी मोहसिन काठवाडी, भीमाशंकर.